मी संतोष सोनवणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया सोलापूर. आज विशेष करून आपण एक शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणता येईल. आज इथं मी लाव येण्याचं कारण हेच की आपण सोलापूर जिल्ह्याचा आर्थिक आराखडा 29 मेला जाहीर केला, ज्याच्यामध्ये 9,414 कोटीचा आपण आराखडा तयार केला जिल्ह्यासाठी. त्यातला शेती व्यवसाय व त्याच्या पूरक व्यवसाय याच्यासाठी आपण शेती क्षेत्रासाठी जवळपास 71% आर्थिक पत पुरवठा बनवलेला आहे. त्यातील आत्ता सध्याला जो चालू आहे खरीप सीझन क्रॉप लोनसाठी, त्याच्यामध्ये जवळपास आपण 1,09,472 शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 1,1438 कोटींचं टार्गेट ठेवलं आहे. आणि आज विशेष म्हणजे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आपण पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज पीक कर्ज मागणीचा अर्ज सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच NIC सेंटर यांनी खूप मदत केली. त्यामध्ये या अर्जामध्ये शेतकऱ्याने आपलं नाव, गाव, शेतीचे डिटेल, बँकेचे डिटेल्स द्यायचे आणि हा अर्ज लीड बँकेकडे येणार. याच्यानंतर आपण ह्या अर्जाचा त्या बँकेला, तुम्ही जे बँकेचं माहिती दिली त्या बँकेला आपण फॉरवर्ड करायचं आणि कमीत कमी वेळेत आपण पीक कर्ज लोकांना मंजूर करून देण्याच्या उद्देशाने हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तयार केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संसर्गजन्य रोग असल्या कारणानं हे संपर्कातून वाढतो, त्याच्यामुळे आपण हे ऑनलाईन सिस्टीम केली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी बँकेत येऊन जास्तीत जास्त सुविधा आणि लवकरात लवकर ह्या खरीप सीझनसाठी कर्जाची पुरवठा पतपुरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी आपण हे ॲप तयार केलं. याच्यामध्ये खास करून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना महात्मा फुले ज्योतिराव कर्जमुक्ती योजनेमध्ये लाभ मिळाला आहे, त्यांनी प्रत्येक बँकेत किंवा ह्या ॲपवर जरी तुम्ही माहिती भरून जरी केलं तरी लवकरात लवकर तुम्हाला कर्ज मिळून जाईल. ज्या बँकेकडे तुमचं कर्ज माफ झालं आहे त्यांच्याकडे मागितलं तरीही चालेल, किंवा तिथं काय अडचणी असतील तर तुमच्या जवळच्या शाखेमध्ये बँकेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता, ही सुविधा आपण केलेली आहे. तसेच या पीक कर्ज मागणीमध्ये ऑनलाईन उतारही निघायला सुरुवात केली, शासनाने ती सुविधा आपल्याला करून दिलेली आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त पीक कर्जाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा व आपली शेती चांगल्या पद्धतीने करावी. धन्यवाद सोलापूर जिल्ह्यासाठी, कारण कोविडचा जे प्रादुर्भाव सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वाढतोय, अजून खेड्या रुरल एरियामध्ये याचा प्रादुर्भाव कमी आहे आणि हा कमीच राहण्यासाठी आपण ही सुविधा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे. या अजून एक ह्या शेतीमध्ये आपण 2 उद्दिष्ट जसं RBI नाबार्ड यांच्या गाईडलाईन प्रमाणे शेतीपूरक व्यवसायामध्ये जे पशुपालन आहे त्यांनाही पीक कर्जाची सुविधा आपण करून देतो. ह्या अर्जामध्ये तेही स्पेसिफिक आपण नमूद केलेलं आहे की पीक उभी पिकं त्याची माहिती किंवा आपल्याकडं गाई, म्हशी, शेळा किंवा कुक्कुटपालन काय असेल याची माहिती भरून त्या अनुषंगानं बँकांनाही ते अर्ज सहजारीती उपलब्ध होऊन तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. नाही, याच्यात आपण असं काही कंपल्शन केलं नाही की बाबा ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं तरच पीक कर्ज मिळेल, तो स्वतः बँकेत गेलं तरीही चालेल. पण जे ऍप्लिकेशन बनवलं आहे ते एकदम सुटसुटीत, म्हणजे स्वतःचं नाव आहे, गावाचा पत्ता आहे, आपल्या जमिनीचं 7/12 वरती किती जमीन आहे ते आणि उभं पीक काय आहे एवढंच आपण आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर, जेणेकरून त्यांना कॉन्टॅक्ट करेल. एक सुटसुटीत आणि साध्या, म्हणजे त्या लोकांचा विचार करूनच आपण केलेला आहे. याच्यामध्ये सुसूत्रता एकदम राहील आणि मला वाटतं याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पीक कर्जामध्ये आपला जिल्हा 1 नंबरमध्ये राहील. शेतकऱ्यांनी ऑनलाईन वरती अर्ज भरल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असेल किंवा किती दिवसात कर्ज मंजूर होईल? पुढची प्रोसिजर म्हणजे समजा त्यांनी रिअल टाइम मध्ये आम्ही डाटा प्रत्येक वेळेस त्या बँकांना, प्रेफर बँकांना पाठवून देतो. त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात त्या ऍप्लिकेशनचा विचार झालाच पाहिजे या हिशोबाने मी सगळ्यांना निर्देश दिले आहेत सगळ्या बँकांना, जेणेकरून पुढची प्रोसेस फास्ट होईल. 2-3 दिवसात समजा त्यांनी ऍप्लिकेशन मिळाल्याच्या नंतर 2 दिवसात त्यांनी इन्स्पेक्शन केलं, त्याच्यानंतर डिसिजन होईल की यांना कर्ज किती द्यायचं, काय करायचं, किंवा जास्त मोठी कर्ज असतील तर मॉर्गेज करता येईल किंवा सर्चला वेळ जातो तो वेळ कमीत कमी जावा यासाठी म्हणजे 3 दिवसात ते कुठलंही ऍप्लिकेशन फायनलाइज होईल. हो नक्कीच, शेतकऱ्यांचं प्रत्येक वेळेस, कारण बँकर्सलाही काम खूप आहेत, या कोविडमध्ये DBT पेमेंट आहे किंवा बाकीच्याही गव्हर्नमेंट जशा स्कीमला राबवते त्याप्रमाणेच पीक कर्ज ही एक मूलभूत आपली स्कीम आहे, पहिल्यापासून चालू आहे. या गर्दीमध्ये बँकर्सलाही टाइम कमी मिळतो,
त्याच्यामुळे ऑनलाईन अर्ज बँकर्सकडे गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस जाऊन आपला वेळ न घालवता शेताची काम करत करत स्वतः बँकर्स तुम्हाला विचारपूस करतील तुम्ही ऑनलाईन अर्ज केलता. मोबाईल नंबर त्यासाठी आपण कंपल्सरी केलाय आणि कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर कृषी अधिकारी म्हणा किंवा जो ऑफिसर आहे तो त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचं इन्स्पेक्शन करून त्यांना कर्ज फायनल करता येईल.